बातमी राजकीय मुख्यमंत्र्यांनी व्यावसायिक शिक्षणामध्ये शुल्क प्रतिपूर्तीची घोषणा केल्यानंतर आता याच्या श्रेयासाठी राजकारण सुरू झालेलं आहे. शिवसेनेनं या संदर्भात मागणी केल्यानंतर सरकारनं निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त केलेलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन बोलावण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केलाय. मंत्रीपद देताना गुलाबराव पाटील यांना तंबी दिली होती, तुमची बुलंद तोफ बंद पडली तर तुमचा लाल दिवा काढून टाकू असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी आणि सर्वसामान्यांवर अन्याय झाला तर शिवसेना सरकार बरोबर राहणार नाही असंही ते म्हणाले. दरम्यान आज सकाळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आर्थिक निकषांवर सवलती देण्यासाठी एक निवेदन दिलं होतं. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विकास भदाणे सध्या जळगावमधून आपल्या बरोबर आहेत. विकास, इकडे मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली आणि आर्थिक निकषांवर जे मागासलेला वर्ग आहे त्यांच्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आणि ह्याचं श्रेय आता शिवसेना घेऊ पाहत आहे. काय नेमकं जळगावमध्ये शिवसेनेकडून ही प्रतिक्रिया येते, काय नेमकी प्रतिक्रिया आहे? अनुपमा, एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या ठिकाणी दौरा झालेला आहे पाचोऱ्यामध्ये. त्या ठिकाणी शेतकरी आणि कार्यकर्ते यांची एक जाहीर सभा त्या ठिकाणी झालेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांना उद्धव ठाकरे यांनी हा घातलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे ओबीसी जे आरक्षण आहे त्याला कुठेही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि शिक्षणामध्ये ज्या सवलती आहेत, एकतर एक राज्य सरकारने आज काही सवलती घोषित केलेल्या आहेत, या संदर्भातच शिवसेनेने हा मुद्दा उचललेला होता. त्यामुळे जे सरकारने निर्णय घेतलेला आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे आणि याचं कुठेतरी श्रेय शिवसेनेकडे जातं असंही एका अर्थाने त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरी बाब म्हणजे सर्जिकल स्ट्राईक बद्दल राजकारण चाललंय. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात की आम्ही सुद्धा यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक केलेला होता आणि भाजप म्हणतं की हा पहिल्यांदाच झालेला सर्जिकल स्ट्राईक आहे. हे राजकारण कुठेतरी थांबायला पाहिजे. एकीकडे सैनिकांमध्ये किंवा याच्यामध्ये हा वेगळा मेसेज हा जाऊ शकतो, त्याच्यामुळे याचा कुठेतरी परिणाम होईल म्हणून राजकारण थांबवा असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलं आहे. धन्यवाद विकास दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. विकास भदाणे आमचे प्रतिनिधी जळगावमधून आपल्या बरोबर होते. तर मराठा आरक्षणाबद्दल बाबत अधिवेशन बोलवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्या या मागणीवर ते ठाम आहेत. तर शिवसेनेच्या मागणीनंतर आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ईबीसी विद्यार्थ्यांसाठीचा निर्णय जाहीर केला आणि हा निर्णय चांगला असल्याचं स्वागतही उद्धव ठाकरे यांनी केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.